मित्रांनो नमस्कार, स्टडी 7 या YouTube चॅनलवर आपले मी पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो आज पण मी पुन्हा 10 प्रश्न घेऊन आलेलो आहेत जे की होणाऱ्या एग्जाम साठी तुम्हाला महत्त्वाचे ठरतील. मित्रांनो तुम्ही जर आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करून घ्या. तसेच मी नवीन विद्यार्थ्यांनाही विनंती करतो की ज्यांनी हे चॅनल सबस्क्राइब केलं नसेल कृपया सबस्क्राइब करून घ्या. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं मिळेल. तर चला सुरू करू यामधील प्रश्न. तर चला पहिला प्रश्न आहे, 24 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांच्या वयाची सरासरी 15 वर्षे आहे. त्यांच्या वयामधून शिक्षकाचे वय काढून टाकले तर वयाची सरासरी एकने कमी होते तर शिक्षकाचे वय काय? तर हे आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं 24 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक म्हणजे एकूण किती आहे, 25 लोक झाले. ठीक आहे, 24 विद्यार्थी आणि त्यांचे एक शिक्षक 25, तर यांच्या वयाची सरासरी किती आहे, 15 वर्ष. आता बघा पुढे काय म्हटलंय, त्यांच्या वयामधून शिक्षकाचे वय काढून टाकले. आता शिक्षकाचे जर वय काढले तर उरले किती, मग 24 लोक राहिले आणि त्याची जी सरासरी आहे तर त्याची सरासरी एकने कमी होईल, म्हणजेच 14 होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. तर याचा आपण सरळ सरळ गुणाकार करून याचा जर फरक काढला तर आपल्याला डायरेक्ट इथं शिक्षकाचं वय मिळेल. ठीक आहे, किंवा आणखी एक करता येते का बघा. आता गुणाकार न करता तुम्हाला एक दुसऱ्या पद्धतीने सांगतो की या 15 आणि 14 याचा फरक घ्यायचा. याचा फरक येते 1 आणि 25 अधिक 14 असं करायचं. 25 अधिक 14 म्हणजे हे झाले 9 39. ठीक आहे, किंवा मग याचा सरळ सरळ जर आपण गुणाकार केला तर या दोघाचा गुणाकार इथे काहीतरी येईल आणि या दोघाचा गुणाकार इथे काहीतरी येईल. तर त्याचा जर आपण फरक घेतला तरी आपल्याला 39 मिळते. पण हे एक सोप्या पद्धतीने, जर असं असेल तर 25 लोकांची सरासरी 15 आहे, 24 लोकांची सरासरी 14 आहे कारण एकने कमी झाली. याचा घ्याचा फरक म्हणजे 1 आणि याने आता याला 25 ने याला गुणाचं अधिक 14 करायचं, किंवा 24 ने गुणाचं आणि 15 अधिक करायचे असंही केलं तरी चालते. म्हणजे याचं जे आन्सर असेल ते असेल 39 वर्ष. तर अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. फक्त एक लक्षात ठेवा की हे जे तुम्हाला सांगितलंय यामध्ये जर इथे 25 असेल, इथे जर कमी होत असेल संख्यात, हे जे सरासरी असते ते इथे कमीच झाली पाहिजे. जर असं होत असेल तर 25 अधिक 14 असं करू शकतो. परंतु अशा याच्यात जर सपोज असं असेल 25 ची सरासरी आहे 14 आणि इथं 24 लोकांची सरासरी आहे 15. आता इथे काय, इथे आहे 25 इथे आहे 24, म्हणजे इथे एक न कमी झालं परंतु इथे एक ने जास्त होत आहे. अशा वेळेस मात्र याचा फरक घ्यायचा, पण 25 एक 25 आणि 25 वजा 15 वजा करायचं. ओके, हे लक्षात ठेवा. जर एकने वाढत असेल तर इकडे वाढलं पाहिजे तर बेरीज करायची, परंतु इकडे जर एकने कमी होत असेल आणि इकडे एकने वाढत असेल तर मग वजाबाकी करायची. एवढं यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे 470 रुपयाची 103 आस 104 आस, म्हणजे हे जे प्रमाण दिलंय या प्रमाणात आपल्याला वाटणी करायची आहे आणि सर्वात लहान हिस्सा किती येईल हे आपल्याला इथे विचारलंय. मित्रांनो हा प्रश्न अतिशय सोपा आहे, परंतु तुम्हाला आता इथे अंश छेद दिलाय त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. तर असे उदाहरण लक्षात ठेवा की हे जो छेद असतो याचा घ्याचा लसावी. याचा जर आपण लसावी घेतला तर 5 चुक 20 20 30 60 60 लसावी येणार. ठीक आहे, 60 येणार लसावी आणि या लसावीनं प्रत्येक संख्येला गुणायचं, म्हणजे 1 × 60 / 3. ओके, त्यानंतर 1 × 60 / 4, त्यानंतर 1 × 60 / 5. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक या संख्येला 60 ने गुणलं. असं जर प्रत्येक संख्येला 60 ने गुणलं तर फरक काहीही पडत नाही. परंतु आता इथे काय होते बघा, याला भाग दिला तर हे झाली इथं 20, त्यानंतर याला भाग दिला तर हे झाले 15. ओके, आणि याला जर भाग दिलं तर हे झाले 12 5 म्हणजे 12. ओके, तर अशा पद्धतीचं आता नवीन गुणोत्तर तुम्हाला मिळते. आणि असं जर गुणोत्तर मिळालं तर तुम्हाला हे काढणं सोपं होते. या सर्वांची बेरीज केली तर हे झाले 20 15 35 45 47. ठीक आहे, आपण याची बेरीज करून 47 x असं घेत असतो आणि बरोबर 470. ठीक आहे, 470 अशा टाईपनं पुढे आपण सोडू शकतो. आता 470 बरोबर 47 x म्हणजे x ची किंमत इथे निघणार 10.
ठीक आहे, एक्स ची किंमत इथे निघणार 10, एक 470 भागिले 47 म्हणजे 10 निघेल. ठीक आहे, आता जर एक्स ची किंमत जर इथे 10 निघत असेल तर हे 10 च्या प्रमाणात ही संख्या आहे असं आपल्याला लक्षात येते. ठीक आहे, म्हणजेच पहिली संख्या किती होणार, पहिली होणार ही 20 × 10 म्हणजे 200, दुसरी होणार 150 आणि तिसरी होणार 120. या सर्वाची जर बेरीज केली तिथे 470. ठीक आहे, आणि हे प्रमाण जे अंश छेदात इथे दिलंय त्याच पद्धतीने हे येणार. तर आपल्याला सर्वात लहान हिस्सा विचारला, तर सर्वात लहान हिस्सा आहे 120. ठीक आहे, तर असं कोणते उदाहरण असेल मित्रांनो तर त्याला जर थोडं सोपं करून सोडवलं तर तुम्ही इझिली त्याचा आन्सर काढू शकता. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न आहे 2.4 × 2.4 + 0.16 × 16 म्हणजे भागेला 0.04 × 2. तर हे बघा, हे जे उदाहरण आहे तर सरळ सरळ जर इथं अधिकच्या ठिकाणी गुणाकार असतात आपण भाग तोडला असतं, परंतु इथं आहे अधिकचं चिन्ह. आता इथं आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येते. एक ते याचा गुणाकार करून घ्या, त्यामध्ये अधिक परत याचा गुणाकार करा आणि बेरीज केल्यानंतर याला याने भागा, तसेही आपण सोडू शकतो. नाही तर मग या अधिकचं जे चिन्ह आहे याच्यापासून दोन भाग वेगवेगळे करा, कारण छेद सारखा जर असेल तर बघा आता 2.4 × 2.4 आणि हे छेद इकडे घेऊन घ्यायचं 2 आणि इथे अधिकचं चिन्ह द्यायचं. आता दुसरा भाग 0.16 × 16 आणि भागेला हे 0.04 × 2, कारण असा जर छेद सारखा असेल तर आपण वरच्याचीच बेरीज करतो, म्हणजे याचा आपल्याला फोड करून असं लिहिता येते. आता बघा इथं एका घरानंतर पॉइंट, इथे एका घरानंतर म्हणजे वरती झाले 2 पॉइंट आणि खाली ही 2, म्हणजे असं जर असेल तर डायरेक्ट पॉइंट कॅन्सल, 24 × 24 भागेला हे 4 × 2. ठीक आहे, अधिक इकडे वरती 2 पॉइंट आहे, खाली 2 पॉइंट आहे, म्हणजे सरळ सरळ कॅन्सल, 16 × 16 / 4 × 2. ठीक आहे, आता याचा जर भाग तोडला तर हे 4 × 2 = 8, 8 × 3 = 24, ओके, म्हणजे 24 × 3 हे झाले 72, अधिक हे 4 × 8, 8 × 16 = 32, ओके. आता याची जर बेरीज केली तर 4 आणि हे 10, 104 हे असेल याचं आन्सर. अशा पद्धतीने आपण हे काढू शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतरचा प्रश्न आहे, एका संख्येचा 9/15 / 5/7 ही संख्या त्याच संख्येच्या 5/9 / 2/5 = 13 ने मोठी आहे. म्हणजेच आपण ती संख्या घेऊ आपण x. ठीक आहे, म्हणजे या x संख्येच्या 9/15 / 5/7 ही जी संख्या आहे त्याच संख्येच्या 5/9 / 2/5 = 13 ने मोठी आहे. मोठी कोणती संख्या आहे, ही आहे मोठी. ठीक आहे, म्हणजे ही संख्या आहे मोठी याच्यापेक्षा. ठीक आहे, तर आपल्याला इथे लिहायचं असते बरोबर, हे बरोबर चिन्हाच्या याच्यात लिहायला लागते, परंतु हे किती मोठी आहे, ही आहे 13 मोठी आणि ही 13 याच्यापेक्षा लहान आहे. आता ही जी लहान संख्या आहे याला जर या लहान संख्येला या मोठ्या संख्येच्या बरोबरीत आणायचं असेल तर इथे करावं लागते 13 ऍड, कारण ही लहान आहे, यामध्ये जर 13 ऍड केले त्यानंतर याच्या बरोबरीत ती येईल. तर असंच या उदाहरणामध्ये म्हटलंय की ही जी संख्या आहे याच्यापेक्षा म्हणजे ही जी पहिली संख्या ही त्याच संख्येच्या 5/9 / 2/5 या संख्येपेक्षा 13 ने मोठी आहे, म्हणून इथे 13 केली ऍड. आता हे सोडून घ्यायचं, जर भाग जात असेल तर भाग इथे देऊन देऊ आपण. ठीक आहे, 5 × 5 = 5, 5 × 3 = 15, 3 × 3 = 3, 3 × 3 = 9, म्हणजे हे झाले 3x/7 बरोबर. इकडे जर याला भाग दिला तर 5 कॅन्सल, हे होणार 2x/9 येणार आणि अधिक 13. ठीक आहे, आता या 2x ला लेफ्ट साइड ला घेऊन येऊ, म्हणजे हे झाले 3x/7 + 2x/9 आणि बरोबर 13. ठीक आहे, त्यानंतर हे सोडवलं, 9 × 3 = 27x + 7 × 14x आणि हे 9 × 7 = 63, तर हे 13 × 63 इकडे घेऊ. ठीक आहे, आता हे x बरोबर काय होणार, ते 27 + 14, तर याच्यातून 27 मधून 14 गेले तर हे राहिले 13. ठीक आहे, 13 आपण इकडे घेऊ भागाकारात, इथे जे उरते 13x जे उरणार तर 13 इकडे आपण सरळ सरळ भागाकारात घेतले, भागेल हे 13 आणि हे 13 आणि हे 13 झाले कॅन्सल, म्हणजे x ची किंमत आपल्याला सरळ सरळ इथे मिळाली 63. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने आंसर काढता येते. आता याचा पडताळाही आपल्याला घेता येते, म्हणजे या एक च्या ठिकाणी जर आपण इथं 63 ठेवली, इथे जर 63 ठेवली तर हे बरोबर येणार, आणि असं जर बरोबर येत असेल तर समजून घ्या आपलं जे आन्सर काढलं ते करेक्ट असते. म्हणजे परीक्षेत कधी कधी वेळ जर असेल तर असंही करून पाहायचं, म्हणजे चुकलं की नाही हे कन्फर्म पण करता येते आपल्याला लगेच. ओके, त्यानंतर प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न बघा, दोन संख्याची बेरीज 88 आणि वजाबाकी 8 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या आणि लहान संख्याचे गुणोत्तर काय हे आपल्याला विचारलंय. बघा इथे ही आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येते, एक तर एक्स वाय घेऊन सोडवता येते. दोन संख्याची बेरीज 88 आहे आणि वजा बाकी आहे 8, ठीक आहे. इथे जर आता याची बेरीज केली तर वाय वाय कॅन्सल, हे होणार 2x बरोबर 8 आणि 16, हे झाले 96 आणि एक्स बरोबर येणार 48, ठीक आहे. आता एक्स बरोबर 48 किंमत आली, 48 जर इथे ठेवले तर वाय बरोबर निघणार इथे 40, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एक्स वाय घेऊनही करू शकतो, ठीक आहे. त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे हे जे 88 आहे याची बेरीज 88 आहे, वजा बाकी किती आहे 8, म्हणजे 88 वजा डायरेक्ट 8 करायचे, उरले 4, उरले 80, आणि 80 दोन याच्यात डिवाइड करायचे, म्हणजे हे 40 आणि हे 40, आणि जे वजा बाकी 8 इथे आपण वजा केले होते ते एका संख्येला देऊन द्यायची, म्हणजे ही झाली मग 48, ठीक आहे. म्हणजे ही झाली मोठी संख्या, ही झाली लहान संख्या, याची वजा बाकी केली तर 8 येते, बेरीज केली तर 88. तर म्हटलंय त्यापैकी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचे गुणोत्तर, तर मोठी संख्या 48, लहान संख्या आहे 40, ठीक आहे. यांचे आपल्याला मोठ्या आणि लहान संख्येचे गुणोत्तर, तर याला भाग कशाने जाते, तर 8 पंच 40, 8 सक्कम 48 आणि हे 8 पंच 40, ठीक आहे. म्हणजे याचा 8 ने भाग जाते, म्हणजे 6 5 हे असेल याचं गुणोत्तर, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, मोठ्या संख्या आणि लहान संख्या याचं विचारलंय, लहान संख्या आणि मोठी संख्या जर विचारलं असतं तर मग आलं असतं 5 6, ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवायचं, कधी कधी कन्फ्युज होते कारण ऑप्शन दिला इथे 5 6 होऊ शकते, जर लक्षात नाही आलं तर चुकवू शकते, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर आहे 2a + 3 बरोबर b + 2, तर 2a - b हे आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा हे सोपं आहे, आपण जर आता हे सोडवलं, हे जर सोडवलं तर बघा 2a = 3 राईट साईडला घेऊन येऊ, 3 जर इकडे आणले तर b + 2, ठीक आहे. म्हणजे 2a बरोबर गुणाकार केला 3b + या संख्येला 2 ने याने गुणायचं असते, लक्षात ठेवा 3 ने या बी ला ही गुणाचं आणि अधिकचं चिन्ह देऊन, म्हणजे हे अधिकचं चिन्ह द्यायचं आणि परत या 2 लाही गुणायचं, ठीक आहे. म्हणजे आता हे 3b + 3 × 6, ठीक आहे. परत इथं 2a - 3b = 6 आणि आपल्याला हेच पाहिजे, ठीक आहे. 2a - 3b, तर 2a - 3b विचारलं तर याचा आन्सर असेल 6, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, अशाच टाईपचा नंतरचाही प्रश्न आहे. हेही सोपं आहे, इथे विचारलं आपल्याला 2x - 3y, तर बघा हे सोडवण्यासाठी 4x - 8 आणि हे 3 आपण राईट साईडला घेऊन घेऊ, म्हणजे इथे 3 आणि हे 2y + 6, ठीक आहे. आता हे सोडवलं, 4x - 8 = 3 × 6y - sin 3 18, ठीक आहे. पुढे इथे बघा 4x - 6y = 18, हे 18 आणि अधिक इकडं 8 आले, ठीक आहे. म्हणजे 18 आणि 8 हे झाले 26, ठीक आहे. आपल्याला विचारलंय 2x - 3y, तर यामधून आपण 2 कॉमन काढू, 2 जर कॉमन काढले तर उरणार 2x - 3y, आपल्याला हेच काढायचं आहे आणि 26. परत हे 2x - 3y हे 2 इकडे भागाकारात गेले आणि याचे निम्मे जर केले तर किंवा भाग जर दिला 3 ना 13, आणि आपल्याला हेच आन्सर पाहिजे, ठीक आहे. 2x - 3y = 13 अशा पद्धतीने काढू शकतो. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतरचा प्रश्न बघा, 4x² - 22x + 24 / 2x - 3, तर इथं आपल्याला एक्स ची किंमत काढायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला हे सोडवण्यासाठी पहिली गोष्ट, याचे आपल्याला अवयव पाळायचे असतात, म्हणजे हे सोडवून घ्यायचे असते. आता हे कसं सोडवायचं तर लक्षात घ्या, इथे जर याला सहगुणक, म्हणजे एक्सचा जो सहगुणक इथे 4 दिलेला आहे, जर नसता तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की या 2 हे जे 22 आहेत याची आपण फोड करून लिहिता आलं असतं, परंतु 4 जर इथं असेल किंवा सहगुणक जर असेल तर सर्वप्रथम याचा गुणाकार करायचा 24 आणि या 4 चा, हे किती येणार, ते येणार 96, ठीक आहे.
96 जर आला तर आता अशा दोन संख्या बघायच्या का ज्याची बेरीज वजा 22 आली पाहिजे आणि गुणाकार आला पाहिजे 96। हे आपल्याला बघायचं आहे म्हणजे 24 24 गुणेला 4 जसं 96 येते तर 24 आणि 4 याची बेरीज जर केली तर 28 होते किंवा वजाच्या संख्या घेऊन पाहायच्या तसेही होते किंवा हे आपल्याला ठरवायचं आहे। तर बघा हे जर आपण सोडवलं 16 सकम 96 ठीक आहे 16 गुणेला 6 ठीक आहे म्हणजे हे झाले 96 ओके गुणाकार याचा 96 येत आहे आणि याची जर बेरीज केली तर ते 22 येत आहे ठीक आहे। आता आपल्याला पाहिजे वजा 22 तिथे वजाचं चिन्ह द्या म्हणजे वजा 16 गुणेला वजा 6 ठीक आहे। त्याची जर आता बेरीज केली तर वजा 22 येते आणि गुणाकार जर केला तर वजा वजा अधिक अधिक 96 होते ठीक आहे। मग अशा संख्या इथे लिहून घ्यायची बघा 4x वर्ग वजा या 22च्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे बरोबर ठीक ठीक आहे म्हणजे वजा 16x आणि वजा 6x अधिक 24 ठीक आहे। म्हणजे बघा इथे आता वजा 16x वजा 6x याची जर बेरीज केली तर वजा 22x येणार ठीक आहे म्हणजे हेच येणार त्याची फक्त आपण फोड करून लिहिलेली आहे। तर पुढे आता फक्त आपण हे वरचं जे आहे अंशात ते सोडून घेऊ त्याच्यानंतर हे खालचं सोडवू ठीक आहे। तर बघा हे जर पुढे आता सोडवलं आपण तर याच्यातून कॉमन काढा 4x जर कॉमन काढले तर इथं उरणार फक्त x कारण वर्ग आहे ते x उरणार इथे जर काढले तर इथं 4 4 चुक 16 म्हणजे इथे उरणार वजा 4 ठीक आहे। त्यानंतर याच्यातून कॉमन आपण 6 काढले वजा 6 काढले तर इथं उरणार x आणि इथं अधिक 24 आहे म्हणून इथे वजा 4 6 चुक 24 ठीक आहे। आता याचे जर आपण काढलं तर 4x वजा 6 हे एका कंसात येईल आणि दुसऱ्या कंसात येणार एक्स वजा 4 ठीक आहे म्हणजे हे किंमत आपल्याला इथे मिळाली आणि हे जे किंमत आहे आपण याच्या ठिकाणी ठेवून देऊ म्हणजेच आता बघा पुढे जर हे आता सोडवलं आपण 4x वजा 6 आणि दुसऱ्या कंसात एक्स वजा 4 आणि छेद जो आहे 2x वजा 3 बरोबर इथे म्हटलाय 0 ठीक आहे। त्यानंतर आता बघा हे जे आहे 2x वजा 3 याने या संख्येला जे आहे 4x वजा 6 याला डायरेक्ट 2 ने भाग जातो किंवा यामधून जर 2 ने 2 जर कॉमन काढले तर इथे उरणार 2x ठीक आहे इथे उरणार 2x आणि इथे उरणार 3 ठीक आहे असेही आपण करू शकतो म्हणजे हे सरळ सरळ कॅन्सल मग इथे उरले 2 आणि कंसात 2 आणि कंसात एक्स वजा 4 तर आता याचा गुणाकार केला तर हे होणार 2x वजा 4 दोन्ही 8 बरोबर 0 ठीक आहे। मग हे 2x बरोबर होणार आहे 8 राईट साईडला जाणार हे झाले अधिक 8 आणि x बरोबर हे भाग जर दिला तर हे ना 4 तर x ची किंमत इथे आपल्याला 4 मिळेल ठीक आहे। थोडी लॉंग प्रोसिजर आहे परंतु याच पद्धतीने सोडवायचं आहे येऊ शकते ठीक आहे। त्यानंतर प्रश्न बघू नंतरचा प्रश्न आहे टेबल आणि खुर्ची याची किंमत 475 रुपये खुर्ची आणि स्टूल याची किंमत 230 रुपये आणि टेबल व स्टूल याची किंमत 455 रुपये। हे मित्रांनो हा जो प्रश्न आहे नेहमी येणारा प्रश्न आहे आणि या आधी पण आपण व्हिडिओमध्ये घेतला आहे तर हे सरळ सरळ तुम्हाला ऐकायच्यात सांगतो की हे कसं सोडवायचं। बघा टेबल खुर्ची टेबल स्टूल त्यानंतर हे खुर्ची आणि स्टूल असे दोन दोन म्हणजे तीन वस्तू दिलेल्या असतात पण डबल डबल दिलेल्या असतात म्हणजे डबल डबल त्याची इथं नावं आणि किंमत पण असतात तर यावेळेस सरळ सरळ या सर्व याची करायची बेरीज किमतीची बेरीज करायची म्हणजे 475 अधिक 230 अधिक 455 याची जर बेरीज केली तर 5 आणि 5 10 हात चाला 1 हे झाले 16 हात चाला 1 हे झाले 11 म्हणजे 1160 याची येईल सर्व याची किंमत सर्व याची किंमत 1160 आली की याला भागाचं 2 ने ठीक आहे 2 ने भागितलं तर हे होणार 2 5 10 1 2 8 16 आणि 0 ठीक आहे। याची किंमत झाली 580 रुपये हे 580 किंमत असते टेबल अधिक खुर्ची आणि अधिक स्टूल याची किंमत असते लक्षात ठेवा। हे जे आपण सर्व याची बेरीज करून 2 ने भागतो तर या तिन्ही मिळून जी ही बेरीज असते तर आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला पाहिजे खुर्चीची किंमत ठीक आहे या खुर्चीची किंमत पाहिजे आणि आपला जो टेबल आणि स्टूलची किंमत आहे तर टेबल आणि स्टूलची इथे किंमत दिलेली किती आहे 455 तर यामधून डायरेक्ट 455 वजा करायचे 10 तून 5 गेले 5 राहिले
सातातून पाच गेले दोन राहिले आणि पाचातून चार गेले एक राहिले, म्हणजे खुर्चीची किंमत इथं सरळ आपल्याला मिळते. किती तर 125. अशा टाइपचा प्रश्न याआधी प्रश्न घेतले आणि इझी आहे त्याच्यामुळे मी असं डायरेक्ट डायरेक्ट सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओ मधला बघा. एका त्रिकोणाकृती मैदानावर काही झाडे लावली, प्रत्येक रांगेत एक झाड, म्हणजे अशा टाइपचं एक त्रिकोणाकृती मैदान आहे. या रांगेत एक झाड लावलं, इथे दोन झाड लावले, इथे तीन झाड लावले, इथे चार झाड लावले, अशा प्रकारे इथे 35 शेवटचं झाड जे आहे ते 35 लावलं. बघा हे अतिशय सोपं प्रश्न आहे, याच्यामध्ये काही करायचं नाही. 35 ची त्रिकोणी संख्या घ्यायची. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर एक ते 35 पर्यंतची सर्व बेरीज. तर आपण कशी काढत असतो, तर 35 गुणेला त्याच्या समोरची संख्या 36 आणि भागेला घ्यायची 2. ठीक आहे, हे भागाकार केला ते होणार 18. ठीक आहे, आणि 18 पंच 90 9, 18 3 54 आणि 63. ओके, म्हणजे 630, म्हणजे एकूण जे झाड पाहिजे आपल्याला तर ते पाहिजे 630. अशा प्रकारे हे आपण इथे काढू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला तर या व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका, कारण बरेच जण व्हिडिओ बघतात परंतु त्यावर लाईक फार कमी असतात. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तसेच नवीन विद्यार्थ्यांना मी पुन्हा सांगतो की जे चॅनल अद्यापही त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तिथं दाखवल्याप्रमाणे कृपया सबस्क्राईब करून घ्या, या लाल बटनला क्लिक करून घ्या. लाल बटनला क्लिक केल्यानंतर इथं बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो तुम्हाला डायरेक्ट ते नोटिफिकेशन येऊन तुम्ही बघू शकता. मित्रांनो, पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.